आई वडील घरी नसल्याने 16 वर्षीय विद्यार्थिनीचं अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना 30 मार्च रोजी उघडकीस आली. वाळूज औद्योगिक वसाहतीतील बाळकृष्ण टायर कंपनीतील कामगार वाल्मिक मारुती सोनोने हे आणि त्यांची पत्नी कामावर गेले असता यानंतर त्यांची मुलगी 16 वर्षीय पुष्पा ही घरी होती. दुपारी 3:15 वाजेच्या सुमारास गल्लीत खेळणाऱ्या एका मुलाकडे तिने घराची चावी दिली होती. तेव्हापासून ती घरी आली नव्हती. पुष्पा ही भोकरदन येथील शिवाजी विद्यालयात इयत्ता 9वीच्या वर्गात शिक्षण घेते. 15 दिवसांपूर्वीच ती बजाजनगर येथे आई वडिलांकडे आली होती. तिचा सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून आली नसल्याने तिचे आई वडील वाल्मिक सोनोने यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध MIDC वाळूज पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुखदेव भागडे हे करत आहे.